हाय उचलत फोन का काय झालं ग माहित नाही आई सावनी आणि संकेतचं भांडण झालं होतं. संकेत घर सोडून बाहेर गेला. आता सावनी घरात एकटी आहे. मग फोन का नाही उचलत ती. नाही मला काळजी वाटते. मला जायलाच हवं तिथे. बरं बरं तू निघ लगेच आणि सावनी सेफ असल्याचं मला लगेच कळव. हा हो हो मी कळवते. आहे तुझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे का भाऊ असं तुम्हाला सांगितलं. तुम्हाला मला तर वाटतं त्या दोघांचा प्लॅन तू या घरात मी इथे संकेत का विश्वास ठेवला नाहीस माझ्यावर. असे आरोप करून निघून गेलास. तुझ्याशिवाय कशी जगू मी. मी गेल्यावर तुला माझी किंमत कळ. मग येशील हाक मारशील मला. पण मी या जगातच नसेन. मला तर वाटतं त्या दोघांचा प्लॅन तो कोणीतरी तुझा तर वाटतं तू या घराचा दोघांचा प्लॅन तू या घराचा तो कोणीतरी तुझा खास मित्र डिवोर्स गॅस लीक होतोय. गॅसचा वास येतोय बघ ना. अवघड मॅडम मॅडम तुम्ही मुद्दाम चालू ठेवला असेल का चुकून राहिला असेल. हे संदेश नाही पंडू. पण तू बेल वाजवू नकोस. म्हणजे शॉर्ट सर्किट वगैरे काही झालं तर ते टाळायला आलं होतं तेच घडेल नेमकं. मॅडम दार नाही थांब. दार वाजवू नकोस. ती सावध होईल आणि उगाच आता ताईपणा करत. आपल्याला तिला कळू न देता आशिराचा.